ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये 2 दिवसात जवळपास 3,500 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. धान्य मार्केट झेड विंगमधील गाळा क्रमांक 1 ते 3 मध्ये हे बांधकाम चालू आहे. प्रशासनाला कवडीचीही किंमत न देता त्यांच्या नाकावर टिचून हे बांधकाम सुरू असल्याने बाजार समिती प्रशासन झोपले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर दुसरीकडे उपसचिव, कार्यकारी अभियंता, मार्केट अभियंता, महापालिका तुर्वे विभाग अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे बांधकाम चालू असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच 2 दिवसात एवढे मोठे बांधकाम करण्यात आल्याने व्यापारी अवाक झाले आहेत. मालाची चढ उतार करण्यासाठी असणारा धक्का आणि बाजूचा सार्वजनिक वापरातील रस्ता कव्हर करून राजरोसपणे हे बांधकाम चालू आहे. भविष्यात संपूर्ण 5ही मार्केट परिसरात अशी अनधिकृत बांधकामे केली जातील, याला जबाबदार कोण असा सवाल व्यापारी करत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि बाजार समिती सभापती अशोक डक यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज, नवी मुंबई. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.